गुरु निष्ठा। साई बाबांची कीर्ती सर्वदूर पसरलेली होती। गावागावातून लोक साईबाबांना पाहण्यासाठी येत, दर्शनासाठी येत। संगमनेरच्या खाशाबा देशमुखांच्या आई राधाबाई साईबाबांच्या दर्शनाला संगमनेरहून शिर्डीला आल्या। त्यांनी दर्शन घेतलं आणि मनात खूप समाधान पावल्या। पण राधाबाईंच्या मनात काही औरच होतं। त्यांना असं वाटत होतं की साईबाबांनी त्यांना विशेष अशा चार गोष्टी सांगाव्या, त्यांना आध्यात्मिक बोध करावा। पण साईबाबांचं लक्ष मात्र राधाबाईंवर गेलंच नाही। सर्व भक्तांसारख्या राधाबाईत पण दर्शन आणि प्रसाद घेऊन जातील असं बाबांना वाटलं। आणि राधाबाई पण वयाने खूप मोठ्या होत्या आणि साईबाबा तर वयाने लहान, ते काय बोध करणार होते। पण राधाबाईंना मात्र साईबाबांचा महिमा ठाऊक होता। ते वयाने जरी लहान असले तरी अध्यात्माच्या दृष्टीने ते पूर्ण पुरुष होते याची त्यांना पूर्ण कल्पना होती। साईबाबा आपल्याला बोध करत नाहीत हे पाहून राधाबाईंनी काही दिवसांनी जेवण सोडलं। आणि जोपर्यंत अनुग्रह मिळत नाही, साईबाबांचा आशीर्वाद मिळत नाही, त्यांचा बोध मिळत नाही, तोपर्यंत अजिबात जेवायचं नाही असं त्यांनी ठरवलं। एक दिवस छोटी शांता बाबांजवळ गेली आणि तक्रार करायला लागली। बाबा बाबा बघा ना, ऐका ना माझं। काय झालं बेटा, क्या हुआ? त्या राधाबाई आहेत ना। कोणत्या राधाबाई? त्याच हो, त्या संगमनेरहून आल्यात ना, त्याच। त्यांचं काय झालं? त्यांनी काय केलं तुला? नाही हो बाबा, ते दोन दिवसापासून काही खातच नाही। मी झुणका भाकर दिली तर नको म्हणल्या। बाबा ते तुमच्यावर रागवल्यात। अल्लाह मालिक। एक दिवस झाला, दोन दिवस झाले, तीन दिवस झाले, पण तरी सुद्धा काहीही झालं नाही। तिसऱ्या दिवशी मात्र बाबांचे भक्त माधवरावांना ही गोष्ट कळली। त्यांनी बाबांना हे सगळं सांगितलं। ते म्हणाले, बाबा राधाबाई वयस्कर आहेत आणि त्यातच त्यांनी अन्नपाणी वर्ज्य केलं तर काहीतरी विपरीत होईल हे नक्की। आणि बाबा त्या एवढ्या मागतायत तर त्यांना बोध करा ना, असंही ते म्हणाले। माधवराव मनातनं खूप घाबरलेले होते, पण साईबाबा मात्र शांत होते। बाबांनी राधाबाईंना एक दिवस बोलावलं आणि त्यांना मनाला समाधान होईल असा बोध दिला। आणि दुसऱ्या दिवशी आपली छोटी शांता धावत धावत बाबांकडे आली। ओ बाबा बाबा, त्या आजीबाईंनी आज माझ्या हातची भाजी भाकर खाल्ली आणि हे बघा मला काय दिलं। काय दिलं? मोती दिला, म्हणाला गळ्यात घाल। बाबा बाबा, पण त्यांना काय हवं होतं? त्यांना मी हवा होतो, त्यांना गुरु हवा होता, त्यांना उपदेश हवा होता। बाबा म्हणजे तुम्ही संगमनेरला जाणार? त्या मला त्यांच्या सोबत घेऊन गेल्या सुद्धा। घेऊन गेला? पण तुम्ही तरी ते आहात। बेटा त्या मनाने घेऊन गेल्या। म्हणजे आता तुम्ही पण त्यांच्यासारखा उपवास करणार? बेटा उपवास करून देव मिळत नाही, केवळ उपोषणाने ज्ञान मिळत नाही। आपण आपल्या गुरुवर प्रेम करावं, त्याची सेवा करावी, तरच गुरुचं प्रेम आपल्याला मिळतं। निस्वार्थ निरागस प्रेम, तुझ्या हातातल्या मोत्यासारखं। म्हणजे कसं बाबा? हे पहा, पावसाच्या एका थेंबाला शिंपला आपल्या पोटात घेतो, हृदयात घेतो। समुद्राच्या खाऱ्या पाण्यात पडून सुद्धा त्या थेंबाचा मोती होतो। तसंच भवसागराच्या खाऱ्या पाण्यात पडून सुद्धा शिष्याला गुरु आपल्या हृदयात घेतो, त्याच्या आशीर्वादाने जीवाचं सोनं होतं, मोत्यासारखं जीवन चमकतं। समजी बेटा, बाकी अल्लाह मालिक। किती छान शिकवलं ना साईबाबांनी। तुम्ही शिकायला शाळेत जाता की नाही? जाता ना? शाळेत जाता तेव्हा पुस्तक घेता की नाही?
मुलांनो, पुस्तक पैशाने विकत मिळतात, पण आतलं ज्ञान हे मात्र पैशाने मिळत नाही बरं। ते मिळतं गुरुवर निष्ठा ठेवून आणि नीट मनापासून अभ्यास करून। म्हणून मनापासून अभ्यास करा, गुरुजनांचा आदर करा, आई वडिलांचा आशीर्वाद घ्या। साईबाबांनी शांताला हे सांगता सांगता तिच्या हातातला मोती दोऱ्यात ओवून तिच्या गळ्यात बांधला आणि शांतानं पण नकळत बाबांच्या पायाला स्पर्श केला अगदी श्रद्धेने। Sonic Octave, resounding success.